गुड इवनिंग स्टूडेंट्स, आज अपन टास्क 2, टास्क 3 आणि टास्क 4 चे डिटेल सोल्यूशन बघणार आहोत. सो लेट अस बिगिन विथ टास्क 2. तर पहिला क्वेश्चन बघा, इफ पी व्ही अँड टी रिप्रेझेंट प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर ऑफ गॅस, द करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ बॉइल्स लॉ. बघा, बॉइल्स लॉ बद्दल विचारलंय तर बॉइल्स लॉ काय सांगतं, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, प्रेशर इज इनवर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, किंवा व्हॉल्यूम इज इनवर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर. तर ऑप्शन सी बघा काय दिलंय, व्हॉल्यूम इज इनवर्सली प्रपोर्शनल टू प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ओके, तर बघा सेकंड क्वेश्चन काय, सेकंड क्वेश्चन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. बघा, आत्ताच आपण बघितलं टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे कोणता लॉ आहे, बॉइल्स लॉ. टी काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर इज इनवर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. आपल्याला माहिती आहे प्रपोर्शनलिटी ऐवजी आपण कॉन्स्टंट टर्म टाकू शकतो, तर पी इज इक्वल टू के अपॉन व्ही. तर व्ही जाऊ इकडे जाऊन मल्टीप्लाय होईल म्हणजे पी व्ही इज इक्वल टू के. काय अर्थ याचा, याचा अर्थ आहे प्रेशर आणि व्हॉल्यूमचा जो प्रोडक्ट असतो तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. तर ऑप्शन डी बघा, द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर, कारण इथं हिंट काय दिली होती, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर तर लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे, बॉइल्स लॉ. तर वील मूव फॉर द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन थर्ड. तर काय क्वेश्चन थर्ड, ॲट सी लेवल, सॉरी, एअर ॲट सी लेवल इज डेन्स. एअर ॲट सी लेवल इज डेन्स ड्यू टू कॉम्प्रेशन. सी लेवलवर एअर डेन्स असती. दिस इज अ प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ. आता हे बघा, हे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे बॉइल्स लॉचं. कारण बॉइल्स लॉ काय सांगतं, टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट, प्रेशर इज इनवर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम कमी झालं, प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. आणि इथं बघा, डेन्सिटीचा उल्लेख केला, डेन्स म्हणजे आणि तुम्हाला माहिती आहे डेन्स, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे डेन्सिटी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वाढलं, डेन्सिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, म्हणजे याचं उत्तर काय, हे कोणाचं ॲप्लिकेशन आहे, हे बॉइल्स लॉचं ॲप्लिकेशन आहे. चला पुढला क्वेश्चन बघा. बघा, क्वेश्चन नीट समजून घ्या. इफ 20 सेंटीमीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब म्हणजे ml, गॅस ॲट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर एक्सपांड्स टू 50 सेंटीमीटर क्यूब, व्हॉट विल बी द फायनल प्रेशर. ओके, बघा बॉइल्स लॉ काय सांगतं, पी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. तर पी व्ही इज इक्वल टू के आपण असं लिहू शकतो. मग आपण असं म्हणू शकतो पी वन व्ही वन इज इक्वल टू पी टू व्ही टू. बघा, आपण असं म्हणू शकतो पी वन व्ही वन इज इक्वल टू पी टू व्ही टू. बघा, इथं व्हॉल्यूम किती आहे, 20 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे आपण व्ही वनची व्हॅल्यू 20 सेंटीमीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब म्हणजे एम एल, ॲट 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे प्रेशर किती दिलं आहे, 1 ॲटमॉस्फियर, अँड इट एक्सपांड्स टू 50 सेंटीमीटर क्यूब, म्हणजे व्ही टू दिलाय इथं 50 सेंटीमीटर क्यूब. फाइंड द फायनल व्हॉल्यूम. तर आपण चला सॉल्व करू, पी वन व्ही वन इज इक्वल टू पी टू व्ही टू. पी वन किती इथं, 1 ॲटमॉस्फियर. व्हॉल्यूम किती इथं, 20 सेंटीमीटर क्यूब. दॅट इज इक्वल टू पी टू काय, इथं आपल्याला फाईंड करायचं आहे फायनल प्रेशर. आणि इथं व्ही टू काय, 50 सेंटीमीटर क्यूब. तर हे इक्वेशन काय होणार, पी टू इज इक्वल टू 1 इंटू 20 अपॉन 50. हे काय सेंटीमीटर क्यूब, इथं पण काय सेंटीमीटर क्यूब, सेंटीमीटर सेंटीमीटर क्यूब कॅन्सल होईल. म्हणजे ॲन्सर येईल 20 अपॉन 50. तर पहिलं ऑप्शन बघा सगळ्यांनी, 20 बाय 50.
क्वेश्चन फिफ्थ बघा बघा काय क्वेश्चन. अ गैस ऑफ वॉल्यूम 100 cc. परत तेच इक्वेशन अप्लाय करायचे बघा. P1V1 इज इक्वल टू P2V2. अ गैस ऑफ वॉल्यूम 100 cc म्हणजे सेंटीमीटर क्यूब. वॉल्यूम झाला 100 इनिशियल वॉल्यूम. केप्ट इन अ वेसल आणि प्रेशर दिलं 10^4 pascal इनिशियल प्रेशर आहे. ऍट मेंटेन ऍट अ टेम्परेचर ऑफ 24 degrees Celsius. इफ नाव द प्रेशर इज इन्क्रीज टू प्रेशर वाढलाय 10^5 pascal. कीपिंग टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे बॉइल्स लॉ. वॉल्यूम म्हणजे व्ही टू विचारलाय तर काय होईल. व्ही टू इज इक्वल टू 10^4 pascal इंटू 100 अपॉन 10^5 pascal. या 100 काय सी सी. पास्कल पास्कल कॅन्सल होईल. 10^4 म्हणजे इथं 10 राहिला. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. म्हणजे उत्तर किती येईल 10 cc. उत्तर किती येईल 10 cc. म्हणजे ऑप्शन ए बघा. समजतंय. पुढला क्वेश्चन बघा काय येतं. क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. फॉल्स स्टेटमेंट विचारलंय. तर पहिलं स्टेटमेंट बघू आपण. द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. तर आताच बघितलं आपण पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ फिक्स्ड अमाउंट ऑफ गॅस इज इंडिपेंडंट टू टेम्परेचर. इथं काय दिलंय बघा. इंडिपेंडंट टू टेम्परेचर. पण आपण बॉइल्स लॉ म्हणतो टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. इट इज नॉट इंडिपेंडंट ऑन टेम्परेचर. म्हणजे पहिलं स्टेटमेंट हे फॉल्स स्टेटमेंट आहे. कारण ही हे इक्वेशन टेम्परेचरवर डिपेंड असतं. टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट आपण असं म्हणतो. ओके नाव क्वेश्चन 7 बघा काय. क्वेश्चन 7 विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ रिप्रेझेंट्स बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉचे ग्राफ्स मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवले. तर हा एक ग्राफ आणि हा एक ग्राफ तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. हे दोन्ही ग्राफ काय करेक्ट आहे. तर आता चला क्वेश्चन नंबर 8 बघा. डेन्सिटी ऑफ टू गॅसेस आर इन रेशो 1:2. डेन्सिटी दिली 1:2 अँड देअर टेम्परेचर आर इन द रेशो 2:1. टेम्परेचरचा रेशो दिला 2:1. दॅट द रेशो ऑफ रिस्पेक्टिव्ह प्रेशर. प्रेशरचा रेशो आपल्याला फाईंड करायला लावला. तर इथं आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन यूज करायचं आहे. तर काय आयडियल गॅस इक्वेशन. पी व्ही इज इक्वल टू NRT. इथं एन नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट आहे. आर गॅस कॉन्स्टंट आहे. मग आपल्याला हा इक्वेशन पी व्ही अपॉन टी इज कॉन्स्टंट असं लिहिता येईल. ओके बघा इथं आता टू गॅसेस असा उल्लेख केला. मग हे इक्वेशन आपल्याला P1V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2V2 अपॉन T2 असं लिहिता येईल. तर इथं काय दिलं आहे आपल्याला. आपल्याला रेशो ऑफ रिस्पेक्टिव्ह प्रेशर्स फाईंड करायचं आहे. मग रिअरेंज करून हे इक्वेशन असं लिहू शकतो का. P1 अपॉन P2 इज इक्वल टू V2 अपॉन V1 इंटू T1 अपॉन T2. समजलंय. परत मी इक्वेशन लिहितो बघा. P1 अपॉन P2 इज इक्वल टू V2 अपॉन V1 इंटू T1 अपॉन T2. बघा इथं डेन्सिटी दिले आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी इथं खाली लिहितो बघा. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे काय. डेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. बरोबर ना. डेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. मग मी जर असं लिहिलं बघा. इथं D1 लिहिलं आणि D2 याचा रेशो घेतला तर डेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे खाली येणार V1 आणि वरती येणार V2. कारण इथं D1 आहे म्हणून खाली येणार V1. इथं D2 आहे म्हणून वर येणार V2. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. म्हणजे आपण V2 अपॉन V1च्या ऐवजी V2 अपॉन V1च्या ऐवजी D1 अपॉन D2 लिहू शकतो का.
मग काय इक्वेशन होईल, पी वन अपॉन पी टू इज इक्वल टू डी वन अपॉन डी टू इंटू टी वन अपॉन टी टू. तर डेन्सिटीचा रेशो काय दिलाय बघा, 1:2, म्हणजे हा रेशो झाला 1:2. आणि टेम्परेचरचा रेशो दिलाय 2:1, म्हणजे हा कॅन्सल होईल हा कॅन्सल होईल, म्हणजे पी वन अपॉन पी टू, पी वन अपॉन पी टूचा रेशो काय होईल 1:1. बघा 1:1, म्हणजे याचं उत्तर काय आहे, ऑप्शन ए. समजतंय? चला पुढला क्वेश्चन बघू आपण. काय पुढला क्वेश्चन, इफ प्रेशर बिकम्स डबल ॲट ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे परत हा बॉइल्स लॉ आहे. तर त्याचं इक्वेशन काय आहे, पी वन व्ही वन इज इक्वल टू पी टू व्ही टू. तर इथं दिलंय इफ प्रेशर बिकम्स डबल, मग आपण इनिशियल प्रेशर पी वन घेऊ, मग फायनल प्रेशर काय होणार, टू टाइम्स पी वन ॲट सेम ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ 2 लिटर सी ओ टू. म्हणजे इथं व्हॉल्यूम किती दिलंय, 2 लिटर. आणि तुम्हाला काय केलंय, फायनल व्हॉल्यूम फाइंड करायला लावलं, म्हणजे व्ही टू. मग हा इक्वेशन काय येणार, व्ही टू इज इक्वल टू पी वन इंटू 2 लिटर अपॉन 2 पी वन. पी वन पी वन कॅन्सल होणार, हा टू टू कॅन्सल होणार, म्हणजे उत्तर येणार आहे 1 लिटर. समजतंय? तर चला आता आपण टास्क थर्ड सॉल्व्ह करू. तर काय दिलंय टास्क थर्डमध्ये बघा, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, आपल्याला माहिती आहे प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, हे कोण म्हटलं होतं, चार्ल्स लॉ. पण हा टेम्परेचर चार्ल्स लॉ काय म्हटला होता, ॲब्सोल्यूट टेम्परेचर, नुसतं टेम्परेचर नाही, ॲब्सोल्यूट टेम्परेचर मीन्स इन केल्विन, टेम्परेचर ऑलवेज शुड बी इन केल्विन, मीन्स 273 केल्विन. सो द आन्सर इज ॲब्सोल्यूट टेम्परेचर. क्वेश्चन नंबर 11, यू सी विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर रिप्रेझेंट चार्ल्स लॉ. बघा तर याचं उत्तर डायरेक्ट आत्ताच मी सांगितलं तुम्ही, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी वेअर प्रेशर इज कॉन्स्टंट. ओके, तर पुढला क्वेश्चन बघा, यूज ऑफ हॉट एअर बलून्स. बघा पिक्चरमध्ये बघितलं असेल तुम्ही हॉट एअर बलून्स, इन आपण हॉट एअर बलून्स त्या बास्केटमध्ये बसून आपण वरती जाऊ शकतो. ओके, मग हॉट एअर बलून्स कोणत्या लॉचं ॲप्लिकेशन आहे, तर हे चार्ल्स लॉचं ॲप्लिकेशन आहे. कारण चार्ल्स लॉ काय सांगतं बघा, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर व्हेन प्रेशर इज कॉन्स्टंट. हॉट एअर बलून, इथं हेलियम गॅस वापरला जातो. कोणता गॅस, हेलियम गॅस. सुरुवातीला हायड्रोजन गॅस वापरला जायचा, कारण तुम्ही जर पिरियॉडिक टेबल जर बघितलं तर पिरियॉडिक टेबलमध्ये हायड्रोजन हा लाईटेस्ट गॅस आहे, आणि आपल्याला तो बलून वरती लिफ्ट करायचा आहे. तर त्यात बास्केट आहे, त्याच्यात माणसं बसलेले, आपल्याला तो वरती लिफ्ट करायचा आहे. म्हणून आपण सुरुवातीला काय केलं होतं, हायड्रोजन गॅस यूज करत होतो. पण हायड्रोजन गॅस खूप हीट प्रोड्यूस करतो, हायड्रोजन गॅस खूप लाईटर आहे, म्हणून आपण ते हॉट एअर बलूनमध्ये वापरलं. पण तो खूप हीट प्रोड्यूस करतो, आणि इतका हीट प्रोड्यूस करतो का ते माणसं जे बास्केटमध्ये असतात ते अनकम्फर्टेबल होऊन जातील. म्हणून आपण सेकंड एलिमेंट यूज करतो, दॅट इज हेलियम. मग आपण जर टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम काय होणार आहे, निश्चित वाढणार आहे. टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम काय होणार आहे, निश्चित वाढणार आहे. तिथं सिलेंडर असतं हेलियम गॅसचं, ते पेटवलं जातं, टेम्परेचर वाढल्यामुळं व्हॉल्यूम वाढणार, व्हॉल्यूम वाढल्यामुळं तो बलून वरती जाणार. समजतं? मग इट इज द ॲप्लिकेशन ऑफ चार्ल्स लॉ. ओके, नाव क्वेश्चन 13, यू सी काय दिलंय क्वेश्चन 13 मध्ये बघा, इफ 10 ग्राम ऑफ गॅस ॲट ॲटमॉस्फिरिक प्रेशर इज कूल्ड फ्रॉम 273 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस कीपिंग व्हॉल्यूम कॉन्स्टंट. बघा आता जर तुम्ही कन्फ्यूज झाले बॉइल्स लॉ आहे का चार्ल्स लॉ आहे, तर तुम्हाला फक्त आयडल गॅस इक्वेशन यूज करायचे. बघा काय आयडल गॅस इक्वेशन, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी.
तर इथं लिहिलंय व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे एन हा नंबर ऑफ मोल्स आपण प्रत्येक गॅससाठी कॉन्स्टंट होतो, आर हा कॉन्स्टंट आहे, मग पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. बरोबर, मग प्रपोर्शनलिटी काढून आपण पी इज इक्वल टू के टी असं लिहू शकतो. तर टी इकडं जाऊन डिवाइड होणार, म्हणजे पी अपॉन टी इज इक्वल टू के, म्हणजे आपण असं लिहू शकतो पी वन अपॉन टी वन इज इक्वल टू पी टू अपॉन टी टू. समजतंय? तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे, पी वन अपॉन टी वन इज इक्वल टू पी टू अपॉन टी टू. तर मी तो फॉर्म्युला लिहितो पी वन अपॉन टी वन इज इक्वल टू पी टू अपॉन टी टू. तर काय दिलंय बघा, पहिलं स्टेटमेंट येतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे पी वन काय आहे, वन ॲटमॉस्फिअर, कारण ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा वन असतो. फ्रॉम 273 डिग्री सेल्सिअस, म्हणजे टेम्परेचर किती आहे 273 डिग्री, पण आपल्याला माहिती टेम्परेचर हे केल्विनमध्ये कन्वर्ट करावं लागतं, म्हणून आपण परत याला 273 ॲड करू, तर किती होतं आहे 546. बरोबर, 336 7 7 14 कॅरिड वन 546. पी टू दिलंय का इथं? नाही, आपल्याला कीपिंग व्हॉल्यूम कॉन्स्टंट इफ प्रेशर बिकम्स, म्हणजे पी टू सापडायला लावलंय आपल्याला, पी टू सापडायचं आहे 20 डिग्री. 0 डिग्री म्हणजे टी टू इथं दिलंय 273, कारण 0 डिग्री म्हणजे किती केल्विन 273. तर पी टू इथं कसं फाईंड करता येईल आपल्याला, पी टू इज इक्वल टू, बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, पी वन इंटू टी टू अपॉन टी वन. तर काय फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा, परत मी इथं फॉर्म्युला लिहितो बघा, पी टू इज इक्वल टू पी वन इंटू टी टू अपॉन टी वन. पी वन किती आहे 180, नोट डाऊन करत चालायचं. टी टू किती आहे 273, टी वन किती आहे 546. 1 जा 2 जा, म्हणजे 1/2 ॲटमॉस्फिरिक प्रेशर येणार, 1/2 ॲटमॉस्फिरिक प्रेशर. तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन ए. बघा, असं तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करत चालायचं. तर क्वेश्चन 14 बघा सगळ्यांनी, काय हा क्वेश्चन, ॲट वॉट टेम्परेचर इन द सेल्सिअस, आपल्याला सेल्सिअसमध्ये विचारलं, व्हॉल्यूम ऑफ सर्टन मास ऑफ अ गॅस ॲट 27 डिग्री सेल्सिअस विल बिकम डबल. टेम्परेचर विचारलं आहे, परत प्रेशर कॉन्स्टंट आहे. तर मी तुम्हाला सांगितलं आपण काय यूज करायचं, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. इथं काय कॉन्स्टंट दिलं, प्रेशर कॉन्स्टंट आहे, नंबर ऑफ मोल्स आपण कॉन्स्टंटच होतो, आर हा गॅस कॉन्स्टंट आहे, म्हणजे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. व्ही इज इक्वल टू के टी, टी इकडं जाऊन डिवाइड होणार, म्हणजे व्ही अपॉन टी इज इक्वल टू के, म्हणजे आपल्याला लिहिता येईल व्ही वन अपॉन टी वन इज इक्वल टू व्ही टू अपॉन टी टू. हा फॉर्म्युला यूज करता येईल. कोणता फॉर्म्युला यूज करता येईल आपल्याला, व्ही वन अपॉन टी वन इज इक्वल टू व्ही टू अपॉन टी टू. At what temperature in the Celsius volume of certain gas at 27 degree Celsius? Volume of certain gas म्हटले म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम आपण कन्सिडर करू व्ही वन, आणि टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस, म्हणजे किती केल्विन, आत्ताच बघितलं आपण किती केल्विन असतं 300 केल्विन. विल डबल, डबल म्हटल्यावर 2 V1, आणि इथं आपल्याला टी टू फाइंड करायचं आहे ॲट वॉट टेम्परेचर. मग टी टू काय असणार आहे, टी टू इज इक्वल टू 300 केल्विन इंटू 2 V1 अपॉन व्ही वन. हा व्ही वन व्ही वन कॅन्सल होईल, 300 इंटू 2, टेम्परेचर येतील 600 केल्विन. पण आपल्याला टेम्परेचर केल्विनमध्ये नको आहे, आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये बघायचं आहे. बघा इथं मेन्शन केलं इन सेल्सिअस स्केल, तर याच्यातून -273 करा, तर तुमचं उत्तर येईल
327 degrees Celsius. 327 degrees Celsius, option B. Question 15th baga. Kaya question ita, volume of air. Baga, hapan same question hai, mihe tumala solve karayla. Deto, take it as homework. Haa, tumhi mala solve karun dakwa. Question 16th. Pressure remaining the same, the volume of given mass of an ideal gas increased for every degree. Baga, hi direct definition hai, for every degree Celsius rises 1 upon 273 of initial. आणि मी इनिशियलला आपण व्ही झिरो म्हणत होतो, म्हणजे प्रत्येक एक डिग्री सेल्सिअसला इन्क्रीज करायला कोणत्या डेफिनेट फ्रॅक्शन व्हॉल्यूमचं किती असेल, 1 upon 273. व्हिडिओमध्ये बघा, म्हणून याचं उत्तर आहे 0 degree Celsius. ओके, तर क्वेश्चन नंबर 17. आता हा सगळ्यांना ग्राफ आठवला असेल, कारण चार्ल्स लॉ काय सांगतं, टेम्परेचर कसं पाहिजे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. पण जर ते ॲब्सोल्यूट टेम्परेचर नसून तर डिग्री सेल्सिअसमध्ये असेल, तर ग्राफ इकडं -273 पर्यंत जातो. बघा, हा असा ग्राफ आहे, इथं 0 degree, इथं -273 केल्विन, हा ग्राफ असा जातो. तर येस, हा कोणता ग्राफ आहे, चार्ल्स लॉचा ग्राफ आहे. ओके, बघा पुढला क्वेश्चन काय क्वेश्चन. अ सर्टन सॅम्पल ऑफ गॅस हॅज व्हॉल्यूम ऑफ 0.2 लिटर. व्हॉल्यूम दिले 0.2 लिटर, मेजर ॲट 1 atmospheric प्रेशर अँड 0 degree Celsius, ॲट सेम प्रेशर बट ॲट 273 degree Celsius द व्हॉल्यूम विल बिकम. ओके, इथं पण बघा, PV इज इक्वल टू एन आर टी. ओके, सो व्हॉल्यूम विचारलाय, तर आपण फॉर्म्युला यूज करू शकतो, V1 upon T1 इज इक्वल टू V2 upon T2. तर बघा, V1 काय दिले, 0.2 लिटर्स, तर 0.2 लिटर्स अपॉन ॲट झिरो डिग्री म्हणजे किती केल्विन, 273, दॅट इज इक्वल टू V2. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टेम्परेचर T2, इथं बघा 273 केल्विन म्हणजे, सॉरी 273 degree Celsius म्हणजे 546 केल्विन. आता सॉल्व केला होता, तर V2 ची व्हॅल्यू काय येईल, मग V2 इज इक्वल टू 0.2 × 546 upon 273 सो इट विल बी 0.4. ऑप्शन ए 0.4. पुढला क्वेश्चन बघा, 300 ml ऑफ अ गॅस ॲट 27 degree Celsius इज कूल्ड टू -3 degree Celsius दिलंय ॲट कॉन्स्टंट प्रेशर. बघा, जर तुम्हाला कॉन्स्टंट प्रेशर हा चार्ल्स लॉ आहे का बॉइल्स लॉ हे जर आठवलं नाही, तर आपण डायरेक्ट PV इज इक्वल टू NRT. काय म्हटलं, ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे हा प्रेशर कॉन्स्टंट आहे, नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट म्हणजे व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, सो व्ही इज इक्वल टू KT, सो व्ही अपॉन टी इज इक्वल टू के, सो वी कॅन राईट V1 upon T1 इज इक्वल टू V2 upon T2. तर आपण हे फॉर्म्युला वापरणार आहे काय, V1 upon T1 इज इक्वल टू V2 upon T2. बघा, व्हॉल्यूम किती दिलंय, 300 ml, इनिशियल व्हॉल्यूम 300 ml अपॉन 27 degree Celsius. 27 degree Celsius म्हणजे 300 केल्विन. फायनल व्हॉल्यूम विचारलं V2,
आणि इथं टेम्परेचर किती दिलं आहे बघा, आता -3 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273, इथं -3 डिग्री दिलं आहे म्हणजे इथं येणार आहे 270 केल्विन. तर आपल्याला V2 फाइंड करायचं आहे. तर V2 काय असणार मग, 300 ml इंटू 273 केल्विन अपॉन 300 केल्विन. हे केल्विन केल्विन कॅन्सल होणार, 300 300 कॅन्सल, मग उत्तर येणार 270 ml. आहे का बघा, ऑप्शन सी 270 ml. बघा इथं व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्हाला दिल्या शीटमध्ये नीट बघा तुम्ही. ओके, क्वेश्चन 20 पण तुम्हाला होमवर्कसाठी घ्या, कारण हा पण खूप सोपा क्वेश्चन आहे. बघा यावेळेस तुम्हाला मी सगळे क्वेश्चन सॉल्व करून दाखवतो आहे, पण इथं सगळे क्वेश्चन तसं काय सॉल्व करण्याची गरज नाही आहे. क्वेश्चन नंबर 21 बघा, खूप चांगला क्वेश्चन आहे. काय दिलंय, द प्रेशर पी ऑफ गॅस इज प्लॉटेड अगेन्स्ट ॲब्सोल्यूट टेम्परेचर. एक ग्राफ काढला, त्याच्यात पी वर्सेस ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी ॲट टू कॉन्स्टंट व्हॉल्यूम V1 अँड V2, वेअर V1 इज ग्रेटर दॅन V2, म्हणजे हा झाला V1, हा झाला V2, दॅन कव हॅज द सेम स्लोप. बघा आपल्याला स्लोप काढायचं आहे, मग आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहिती, PV इज इक्वल टू NRT. आपल्याला ग्राफ काढायचा प्रेशर वर्सेस टेम्परेचर, तर V मी इकडं पाठवतो, तर काय येणार, P इज इक्वल टू NR अपॉन VT, म्हणजे हा झाला स्लोप. Y इज इक्वल टू MX, म्हणजे स्लोप काय आहे, M इज इक्वल टू NR अपॉन V. बरोबर, आता ग्राफ असा होता, प्रेशर वर्सेस टेम्परेचर. याचा अर्थ काय, जसं व्हॉल्यूम जास्त त्याचा स्लोप कमी. तर व्हॉल्यूम कोणाचं जास्त आहे, V1 जास्त, म्हणजे स्लोप V1 कमी असणार आणि V2 स्लोप जास्त असणार. तर ऑप्शन सी बघा, द कर्व फॉर V2 हॅज ग्रेटर स्लोप दॅन V1. समजलं का नाही, इन्वर्स रेशो आहे. एम म्हणजे हा स्लोप आहे, इन्वर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. जसं व्हॉल्यूम जास्त त्याचा स्लोप कमी, जसं व्हॉल्यूम कमी त्याचा स्लोप जास्त. ओके, तर क्वेश्चन 22 बघा. क्वेश्चन नंबर 22, विच ऑफ द फॉलोइंग व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर प्लॉट रिप्रेझेंट्स द बिहेवियर ऑफ 1 मोल ऑफ आयडियल गॅस. तर बघा नीट जर तुम्ही ग्राफ बघितला तर व्हॉल्यूम दिले, सगळ्यांनी वाय ॲक्सिसवर बघायचे, 22.4 लिटर अँड 273 केल्विन असं दिलंय. बरोबर, त्यानंतर या साईडला पण तुम्ही जर इथं बघितलं तर 373 केल्विन, इथं 373 केल्विन, इथं 373 केल्विन, आणि इथं पण 373 केल्विन. फक्त चेंज होतं आहे, व्हॉल्यूम चेंज होतं आहे. बघा मग आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येईल, V1 अपॉन V2 इज इक्वल टू T1 अपॉन T2. तर सगळ्यांचा V1 22.4 असे, V2 आपल्याला फाइंड करायचं, कारण प्रत्येकाचा V2 चेंज होतो आहे. पहिला जर ग्राफ बघितला तर V2 36.8 येतो आहे, नंतर 28.6, नंतर 30.6, आणि नंतर 14.2. इनिशियल टेम्परेचर किती आहे, 273, फायनल टेम्परेचर किती आहे, 373. तर V2 कसं फाइंड करणार आपण, V2 इज इक्वल टू 373 इंटू 22.4 अपॉन 273. याचं उत्तर येतं 30.6 लिटर. आहे का 30.6 लिटर, बघा इथं आहे 30.6 लिटर. ओके, पुढला क्वेश्चन बघा, हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. बघा, टू क्लोज्ड वेसल
एक मिनट, अरे ऐसा वेसल है, टू क्लोज्ड वेसल विथ इक्वल वॉल्यूम, ऐसा वॉल्यूम वी एंड ऐसा अपन वॉल्यूम वी, कंटेनिंग एयर एट प्रेशर पी वन एंड टेम्परेचर टी वन, म्हणजे हा काय पी वन टेम्परेचर टी वन, हा पण काय पी वन टेम्परेचर टी वन, आर कनेक्टेड टू इच अदर थ्रू अ नॅरो ट्यूब. बघा ही नॅरो ट्यूब आहे. इफ द टेम्परेचर ऑफ वन ऑफ द वेसल इज नाऊ मेंटेन ॲज टी वन, याचं टेम्परेचर आपण मेंटेन केलं आहे टी वन आणि याचं टेम्परेचर मेंटेन केलं टी टू, व्हॉट विल बी द प्रेशर ऑफ द वेसन, तर याचं प्रेशर आपण पी कन्सिडर करू, तर याचं पण प्रेशर आपण पी कन्सिडर करू. हे बघा याचे मोल्स सारखेच आहे, कारण आपल्याला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, नंबर ऑफ मोल्स याचे सगळ्यांचे सारखे आहे, मग एनची व्हॅल्यू काय येणार पी व्ही अपॉन आर टी. सगळ्यांनी एनची व्हॅल्यू लक्षात ठेवायची, काय एनची व्हॅल्यू, बघा मी परत ते डायग्राम्स काढतो. बघा जागा कमी असल्यामुळे डायग्राम्स काढायला जर अडचण येते तर मी इथं लिहितो पी वन टी वन, याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, हा आहे पी वन टी वन, याचं पण व्हॉल्यूम कॉन्स्टंट, इथं टेम्परेचर टी वन, इथं टेम्परेचर टी टू, याचं प्रेशर पी, याचं प्रेशर पी, तर आपण एनची व्हॅल्यू आता बघितली होती काय पी व्ही अपॉन आर टी. तर पहिल्या ह्या कंटेनरसाठी आपण हा इक्वेशन कसा लिहू शकतो, पी वन व्ही अपॉन टी वन आर, टी वन आर बरोबर, ह्या कंटेनरसाठी आपण कसं लिहू शकतो प्लस, कारण इनिशियल मोल आणि फायनल मोल आपल्याला कम्पेअर करायचं आहे, तर याचं पण प्रेशर पी वन, याचं पण व्हॉल्यूम व्ही, इथं पण टेम्परेचर टी वन आणि आर, हे झाले इनिशियल आणि हे झाले आता फायनल, तर फायनल काय येणार या कंटेनरसाठी प्रेशर पी, व्हॉल्यूम तर काही चेंज होत नाही, व्हॉल्यूम सारखंच सांगितले अपॉन व्ही, आर इथं टेम्परेचर सांगितलं टी वन, प्लस याच्यासाठी पी व्ही अपॉन आर टी टू. बघा सगळ्या याच्यात व्ही आणि आर कॉमन आहे, तर आपण ते कॅन्सल केलं तर काय होणार आहे पी वन अपॉन टी वन प्लस पी वन अपॉन टी वन इज इक्वल टू पी अपॉन टी वन प्लस पी अपॉन पी, आता हे दोघांना आपण जर ॲड केलं तर असं लिहू शकतो टू पी वन अपॉन टी वन, इथून पी जर कॉमन घेतला तर इज इक्वल टू पी वन अपॉन टी वन प्लस वन अपॉन टी टू. बघा इथपर्यंत आलो आपण, कुठपर्यंत आलो आपण, टू पी वन अपॉन टी वन इज इक्वल टू पी वन अपॉन टी वन प्लस वन अपॉन टी टू. इथून जर आपल्याला पीची व्हॅल्यू फाइंड करायची बरोबर, इथं बघा व्हॉट विल द प्रेशर इन द वेसल, पीची व्हॅल्यू फाइंड करायची, तर पी काय येणार पी इज इक्वल टू टू पी वन अपॉन टी वन इंटू टी वन इंटू टी टू, टी वन प्लस टी टू, हा टी टी कॅन्सल, टी वन कॅन्सल होणार, मग आहे का असं इक्वेशन टू पी वन इंटू टी वन. बघा इक्वेशन सी, जर हे तुम्हाला मोबाईलवर समजलं नसेल तर मला नक्की फोन करा, मी तुम्हाला ते बोर्डवर समजून सांगेल. ओके पुढला क्वेश्चन बघा, वन ग्राम मोल ऑफ गॅस ॲट एन टी पी ऑक्युपाईज 22.4 लिटर,
हे कोणी सांगितलं होतं, हे अवोगॅड्रोस हायपोथिसिसने सांगितलं होतं, हे डायरेक्ट क्वेश्चन आहे. बघा अवोगॅड्रो हायपोथिसिस काय सांगतो, इक्वल वॉल्यूम ऑफ ऑल गॅस कंटेन्स सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 25 बघा. इन अ क्लोज्ड फ्लास्क ऑफ 5 लिटर 1 ग्राम ऑफ हायड्रोजन इज हीटेड फ्रॉम 300 to 600. टेम्परेचर वाढवलं आहे बरोबर, तर प्रेशर ऑफ गॅस इन्क्रीजेस. आणि आपल्याला, सॉरी मी परत क्वेश्चन वाचतो. इन अ क्लोज्ड फ्लास्क ऑफ 5 लिटर्स 1 ग्राम ऑफ हायड्रोजन इज हीटेड फ्रॉम 300 to 600. विच स्टेटमेंट इज इनकरेक्ट? इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे, तर मला सांगा टेम्परेचर वाढवल्यानंतर प्रेशर वाढेल, निश्चितच वाढणार आहे. द रेट ऑफ कोलिजन इन्क्रीजेस, निश्चित कोलिजन्स वाढणार आहे, कारण आपण गॅसला कायनेटिक एनर्जी देतो, स्पीड देतो, कारण हीट करतो आहे आपण त्याला. हीट केल्यानंतर त्याचे मॉलिक्युल्स फास्टर मूव्ह होतील, आणि फास्टर मूव्ह झाले तर कोल्युजन जास्त होतील. देन द नंबर ऑफ क्वेश्चन, सॉरी ऑप्शन सी बघा. द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इन्क्रीजेस. नंबर ऑफ मोल्स तर सारखेच राहणार आहे, आपण फक्त टेम्परेचर यूज इन्क्रीज करतो आहे, म्हणून हा ऑप्शन रॉंग ऑप्शन आहे. आणि आपल्याला रॉंग ऑप्शन सांगायला लावला म्हणून याचा ऑप्शन आहे सी. पुढला क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स? पहिलं स्टेटमेंट आहे बघा, अवोगॅड्रोज नंबर इज 6.02 × 10^21. हे रॉंग आहे. अवोगॅड्रोज नंबर असतो 6.022 × 10^23. हे पहिलंच उत्तर आहे. हा क्वेश्चन नंबर 27, द कंप्रेसिबिलिटी ऑफ गॅस. अजून तुम्हाला मी कंप्रेसिबिलिटी फॅक्टर शिकवलेला नाही आहे, म्हणून आता तरी हा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा नाही आहे. तर शेवटचा क्वेश्चन आता आपण बघू. काय क्वेश्चन बघा. द नंबर ऑफ मोल्स ऑफ एनी गॅस. नंबर ऑफ मोल्स ऑफ एनी गॅस असतो नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रोज नंबर. नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रोज नंबर. तर बघा आहे का असं ऑप्शन, तर बघा ऑप्शन बी, एन इंटू एन ए. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आणि एन ए म्हणजे अवोगॅड्रोज नंबर. तर अशा पद्धतीने आपण सगळे क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व केले. जर तुम्हाला तरी काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.